नमस्कार. राज्यात पुढील 5 दिवस हवामानाचा अंदाज असा असेल. वाऱ्याची खंडितता आता नैऋत्य मध्य प्रदेशपासून दक्षिण तामिळनाडूपर्यंत असून ती मराठवाडा आणि अंतर्गत कर्नाटकमधून जात आहे. त्यामुळे राज्यात सर्व ठिकाणी हवामान ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोकण गोव्यात 4 आणि 5 तारखेला तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होऊन तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात 4 आणि 4 मेला तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट होऊन गारा पडण्याची व तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच 3 आणि 5 तारखेला तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होऊन तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात मात्र पुढील 5ही दिवस मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होऊन तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे आणि आसपासच्या परिसरासाठी हवामानाचा अंदाज असा असेल. आज आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. मेघगर्जना व विजांचा कडकडाट होऊन अतिहलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. उद्या मात्र ती ॲक्टिव्हिटी कमी होईल. मेघगर्जना व विजांचा कडकडाट आणि अतिहलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 4, 5 आणि 6 मेला मेघगर्जना व विजांचा कडकडाट होऊन अतिहलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 7 आणि 8 तारखेला मात्र आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे आणि अतिहलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील अपडेटसाठी आमची वेबसाईट जरूर पहा. धन्यवाद.